पुढच्या ब्रेकिंग न्यूज कडे जाऊया. साताऱ्याच्या कराड मधील येणपे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसनं झेंडा रोवलेला आहे. साताऱ्यामध्ये काँग्रेसच्या ताब्यामध्ये आणखी एक ग्रामपंचायत, काँग्रेसच्या खात्यामध्ये आलेली आहे ग्रामपंचायत. साताऱ्यामधल्या कराड मधली येणपे ग्रामपंचायत, यावरती आता काँग्रेसचा झेंडा दिसतोय. म्हणजे महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये सुद्धा तसं बघायला गेलं तर एक ग्रामपंचायत आलेली आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा हा मोठा विजय मानला जातोय. साताऱ्याच्या कराडमधील येणपे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा, पृथ्वीराज चव्हाणांच्या समर्थकांचा त्यांच्या गटाचा हा विजय मानला जातोय. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यानंतर ते सत्तांतर झालं आणि त्यानंतर काहीसे मागे पडले, कारण आधी ते केंद्राच्या राजकारणात ऍक्टिव्ह असायचे, नंतर ते महाराष्ट्रातच थांबलेले आहेत. अशा वेळी हा छोटा छोटा विजय सुद्धा यामानी महत्वाचा असतो, एखाद्या नेत्याला दिलासा देण्यासाठी, उभारी देण्यासाठी. पृथ्वीराज चव्हाणांच्या गटाचा विजय साताऱ्यामध्ये. कराडमधल्या येणपे ग्रामपंचायतीवरती पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा. कराडमधून येतात